दाभाड येथील दाभाडी ग्रामीण पत्रकार संघाला 1 वर्ष पूर्ण झाला असून संघाच्या पुढील वाटचाली ठरवण्यासाठी संघटनेची बैठक घेण्यात आली. येणाऱ्या पुढील काळात पत्रकार संघ आक्रमक पद्धतीने वाटचाल करण्यात येणार असून अनेक आक्रमक ठराव या बैठकीदरम्यान मंजूर करण्यात आले. बैठकीच्या सुरुवातीला पत्रकार निलेश नारे यांना किनो शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तथा लोकमतचे पत्रकार, दाभाडीचे पत्रकार निलेश नैरे सर यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार किनोचा मिळाल्याबद्दल दाभाडी ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. या बैठकीत पत्रकारांवर होणारा अन्याय व पत्रकारांच्या एकी या विषयावर विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार संघटनेला पुढील कार्य करावे लागणार असून नवनवीन उपक्रम येणाऱ्या काळात संघटनेतर्फे घेण्यात येणार आहेत. याच दरम्यान पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी आखली गेली. अध्यक्ष म्हणून पत्रकार निलेश शिंपी, उपाध्यक्ष म्हणून पत्रकार जयेश देवरे, सरचिटणीस म्हणून पत्रकार निलेश नैरे, सहसचिव म्हणून पत्रकार विशाल गोसावी, कोषाध्यक्ष म्हणून पत्रकार कृष्णा मानकर, सहकोषाध्यक्ष म्हणून पत्रकार विवेक साळुंके व सल्लागार म्हणून दिलीप बच्छाव यांची निवड करण्यात आली. बैठकीच्या सांगतेप्रसंगी बैठकीदरम्यान घेण्यात आलेले मुद्दे समजून देत मंजूर झालेल्या ठरावांची प्रोसिडिंग पत्रकार विशाल गोसावी यांनी वाचून दाखवली. खूप महत्वाचे मुद्दे मांडले गेले आणि काही महत्वाचे ठराव मांडले गेले. त्या ठरावानुसार या वर्षाचं किंवा इथून पुढील पत्रकार संघाची दिशा ठरणार आहे आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष किंवा पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय निलेश शिंपी यांच्या अध्यक्षतेनुसार हा कार्यक्रम पार पडला. या पत्रकार संघाची पुढील दिशा ठरणार आहे आणि दाभाडी गावात पत्रकार संघ नवीन छाप निर्माण करणार आहे. पुढे ठरावाची प्रोसिडिंग वाचत असताना विशाल गोसावी यांनी सांगितले की ठराव क्रमांक 1 पत्रकार संघाचे सरचिटणीस पत्रकार निलेश नैरे यांना किनो शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा अभिनंदन ठराव प्रथमतः मान्यात आला. ठराव क्रमांक 2 गावात होणाऱ्या महत्वाकांक्षी कार्यक्रमाची बातमी प्रसिद्धी शुल्क ठरवण्यात आले. या मिळणाऱ्या शुल्कामधून सामाजिक कार्य व संघटना वाढीस कार्य करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. ठराव क्रमांक 3 दाभाडीत होणाऱ्या कार्यक्रमांना पत्रकारांना स्वतंत्र बसण्याची व्यवस्था असावी असा ठराव मांडण्यात आला. ठराव क्रमांक 4 पत्रकार संघाला निमंत्रण आल्याशिवाय कोणत्याही पत्रकाराने कार्यक्रमात जाऊ नये हा महत्वाकांक्षी ठराव मंजूर करण्यात आला. होणाऱ्या सर्व कार्यक्रमांची बातमी ही दाभाडी पत्रकारांनाच देण्यात यावी. यासाठी दाभाडी मेन रोड बालाजी रोड लाईन येथे पत्रकार संघाचे कार्यालय निश्चित करण्यात आले आहे. याचबरोबर काही आंतरिक ठराव करून दाभाडी पत्रकार संघाला नवीन दिशा या बैठकीतून देण्यात आली. पत्रकार संघाच्या बैठकीत दाभाडी पत्रकार संघाने मला किनो शिक्षा गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा जो ठराव मांडला त्याबद्दल मी सर्व पत्रकार संघांच्या हार्दिक आभारी आहे. मित्रांनो, येत्या काळात पत्रकार हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे आणि येत्या काळात दाभाडी पत्रकार संघ दाभाडी गावात ज्या काही समस्या असतील या सोडवण्यासाठी आणि लोकशाहीला न्याय देण्यासाठी आक्रमकतेने काम करेल आणि आपल्या दाभाडीचा दर्जा उंचवण्यासाठी तसेच आपले कामकाज या गावातून चांगले होण्यासाठी चांगले प्रयत्न करेल. बैठकीचे प्रास्ताविक पत्रकार कृष्णा मानकर यांनी केले तर आभार पत्रकार विवेक साळुंके यांनी मानले.